वणी ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 7 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करत एक आयशर पिकअप गाडी क्रमांक MH17BY2034 ताब्यात घेत 5,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. वणी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सुनील गोविंद ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चालक निलेश राजेंद्र जगताप तसेच साथीदार शशिकांत फकीरराव मानतोंडे यांच्यावर वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1 फेब्रुवारी रोजी वणी पिंपळगाव जाणाऱ्या रोडवर वणी शिवारात वणी ग्रामीण पोलिसांनी आयशर वाहन ताब्यात घेत चौकशी केली असता यामध्ये गोवंश जातीची जनावरे अवैध कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली. या अनुषंगाने वणी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, सुधारित अधिनियम 1995, गोवंश हत्या बंदी कायदा कलम 5, 5B उल्लंघन शिक्षा कलम 8, 8E कलम 9 तसेच भारतीय प्राणी संरक्षण कायदा 1960 कलम 11A, मोटर वाहन कायदा 1988 कलम 130, 177, भारतीय दंडविधान कलम 192 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया वणी.